भाजपचे नेते आमदार बंटी भांगडे आपल्या सोबत आहे. भाऊ, आज रंगपंचमी आहे, कसा उत्साह आहे राजकीय रंगपंचमीचा? सर्वात प्रथम तर आपल्या TV9 माध्यमातून संपूर्ण देशाचा, राज्याचा आणि माझ्या मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही रंगपंचमी नाना प्रकारचे रंग त्यांच्या जीवनात आनंदांचे घेऊन येऊ, हीच रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राजकीय रंगपंचमी 2024 आहे आणि 2024 हे आपलं प्रश्नही बरोबर आहे की राजकीय रंगपंचमी कशी राहणार. राजकीय रंगपंचमी आजच आपण आम्हाला गुलाल लावलेला आहे, तर नक्कीच हे 2024 राजकीय रंगपंचमी भारतीय जनता पार्टी NDA ही होळी फार शुभ राहणार आणि नक्कीच परत एकदा या देशातल्या करोडो करोडो जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय मोदी साहेब तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार. ही होळी या देशाचा करोडो जनतेच्या आशीर्वादाने ही होळी आम्हा सर्वांसाठी शुभ राहणार. पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे, भाजपची सगळी दुसरी यादी जाहीर झालेली आहे. किती टप आहे ही निवडणूक, कसं बघता? भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि 27 तारखेला 5 लोकसभेतल्या आपल्या पूर्व विदर्भातली 27 तारीख अखेरी आहे. त्याच्यात चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा गोंदिया आहे, नागपूर आहे, रामटेक आहे आणि एकंदरीत अगर आपण विदर्भ बघू, जे काही आता तिकीट वाटप झालेले, जसं आता आपण 5 लोकसभेची चर्चा करतोय, 5ही लोकसभा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा गट, महायुती बहुमतानी, हे 5ही पहिल्या टप्प्यातली सीटा बहुमतानी विजयी होणार. गुलाल हा महायुतीचाच उडेल. विरोधकही दावा करतात आम्ही जिंकू म्हणून. बघा, दावा करायचा अधिकार सर्वांना असतो, मात्र परिस्थिती सांगताय ना, परिस्थिती कुणासाठी अनुकूल आहे कुणासाठी नाही. ही रंगपंचमी कुणाच्या जीवनात बहार आणणार आहे, कुणाच्या जीवनात रंग आणणार आहे, हे सर्वीकडे दिसतंय. आता कोणीही म्हणेल, विरोधकही म्हणतात ठीक आहे, ते वंचितवालेही म्हणेल, शरद पवार गटही म्हणेल, काँग्रेसही म्हणेल, प्रत्येक व्यक्ती आपला उमेदवार हा विजयीच होणार असंच म्हणतो. मात्र खरी परिस्थिती ग्राउंडवर काय आहे हे सर्वांना माहिती आहे. परत एकदा इस बार 400 पार हा नारा आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून यशस्वी करू आणि मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाची धुरा, या देशाला विश्वगुरू करण्यासाठी आम्ही देण्यास भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.